चार असंख्येक लाख कल्पापर्यंत ज्या बोधिसत्वाने आपल्या तेसही पारमिता पूर्ण करून बुद्धत्वाची प्राप्ती त्यांना झाली असे तथागत सम्यक संबुद्ध सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी सहायक असणारा तथागतांचा सद्धम्म आणि या सद्धम्माच्या मार्गावरती आरूढ होऊन स्वतःला विकारमुक्तीसाठी प्रयत्नशील असणारा तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ महान अशा या तिन्ही रत्नाला मी प्रथमतः तिरवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपणास मानवाचा जीवन जगण्याचा एक अधिकार प्राप्त झाला, ज्यांच्यामुळे आपणास शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला, धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार प्राप्त झाला, मानसन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यात संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी आपल्या आंबेडकर नगर, गौतम नगर, फुले नगर या तीनही नगराच्या वतीने आपल्या या वार्डाचे नगरसेवक सन्माननीय महेंद्रभाऊ सोनुने यांच्या पुढाकारातून लोकोत्तर महाविहार चौका येथील भिक्खू ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असलेले जे नुकतेच प्रवर्जित झालेले असे जे सामनेर संघ आहे, पूजनीय सामनेर संघ आणि त्यांचा खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे माझे उपाध्याय पूज्य बोधीपालोजी महास्थवीर या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जे काही आपल्या परिस्थितीला अनुसरून यथाशक्ती अतिशय चांगल्या प्रकारे भिक्खू संघाला भोजनाचं दान दिलेलं आहे, जो योग्य प्रमाणामध्ये भिक्खू संघाचा आदरातिथ्य करायला पाहिजे ते आपल्या या नगराच्या वतीने झालेलं आहे. निश्चितच तुम्ही या सर्व कार्यासाठी प्रशंसनीय आहात, अनुमोदनास पात्र आहात. हे सर्व होत असताना अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि खऱ्या अर्थाने जी काही धम्मकार्याची जी चळवळ आहे तर ती आपल्यासारख्या एरियामधूनच गतिमान होते, त्याला अधिक गती मिळते. आपण त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतो, समर्पित होतो, परिणामी स्वरूप ते कार्य पुढं जातं. हे एका बाजूला निश्चितच एक सत्य आहे, दुसरी पण एक बाजू आहे की आपण हे करतो परंतु आपल्याच काही माता भगिनी हे करत असताना दुसऱ्या बाजूला एक सण पण आहे, एक उत्सव पण आहे जो आता त्याचा उल्लेख केला गेला, नवरात्राचा. तर जरी कर्णपुऱ्याची जत्रा कॅन्सल असेल तरी पण ते उपासतापास करण्यामध्ये आपल्या महिला काही कमी नाही, त्या करतातच. मग म्हणते आम्ही इकडे कुठं कमी आहे, मग आम्ही हे पण करतो ना, हे का नाही आम्ही हे पण करतो आणि ते पण करू द्या. असे जर आपली मानसिकता असेल, असे जर आपले विचार असतील तर ते निश्चितच बाबासाहेबांच्या कार्यासाठी ते घातक आहेत. आणि म्हणून आपल्याला तर कुठल्याच प्रकारचा मानसन्मान नव्हता, आपल्याला तर कुठल्याच प्रकारच्या देवदेवळामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला चांगलं आचरण करण्याचा अधिकार नव्हता. हे सारंचे सारं जर आम्हाला बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं असेल आणि त्या बाबासाहेबांना आम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्या 22 प्रतिज्ञाचं जर आम्ही आचरण करत नसो तर नक्कीच आम्ही बाबासाहेबांच्या विरोधी काम करत आहोत, हे स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रती आपल्याला आस्था आहे, बाबासाहेबांच्या प्रती आम्हाला सहानुभूती आहे, बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कोणी जर आपले शब्द बोलले तर आम्ही पेटून उठतो, तर बाबासाहेबांना ही अपेक्षा आहे की माझ्या नावाचा उदो केल्यापेक्षा मी जे काही तुम्हाला सांगत आहे तर ते तुम्ही जर आचरण करतात तर त्यामध्येच मला आनंद आहे, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. तेव्हा आपण सर्वांनी बाबासाहेबांनी जो 20-21 वर्षापर्यंत अभ्यास करून जो धम्म आपल्याला दिला तो काय घाईघाईवरून दिला, अगदी विचारांती आपल्या सतसत विवेकबुद्धीला अनुसरून हा बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांवरती कोणी बर्डन आणलं नाही,
कोण आम्हीच दिलं नाही. बाबासाहेबांनी अभ्यास केला सर्व संप्रदायाचा आणि त्यानंतर ते स्वतःच्या बुद्धीला अनुसरून ठरवतात की माझा आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही अंगाने जर समजा विकास करण्यासाठी कुठला धर्म जर सहायक असेल तो तो बुद्धाचा धर्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो स्वीकारला. आणि स्वीकारत असताना बाबासाहेब हे पण म्हणतात की तुम्हाला पटलेला आहे, तुम्हाला रुचलेला आहे, तुम्हाला आवडलेला आहे. ज्यांना ज्यांना तो ठीक वाटत असेल त्याने तो स्वीकारावा, उगाचच माझ्यासोबत शेळ्या मेंढ्यासारखं येऊ नये. बाबासाहेबाचं हे स्टेटमेंट आहे. त्या काळात सर्वचे सर्व लोक बाबासाहेबासोबत गेले, बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर परत बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये म्हणतात की तुम्ही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि तुम्ही जर त्या धर्माचं जर आचरण करणार नसाल तर परत अन्य संप्रदायाचे लोक म्हणतील की मारा मांगाने बौद्ध धर्म पाठवला. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी तुमच्या आचरणाच्या आहेत. आम्ही बाबासाहेबाला मानत आहोत तर बाबासाहेबाचा एक एक शब्द आमच्या आचरणामध्ये असला पाहिजे. आणि ते आचरण दुसऱ्यावरती अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपण जे काही भीतीला अनुसरून म्हणा किंवा आमिषाला अनुसरून म्हणा किंवा अजून काय असेल त्याला अनुसरून म्हणा, आम्ही जे काही अन्य अन्य ठिकाणी जे काही आचरण करतो तर हे अहितक आहे. स्पष्टपणे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपण जर कुशल कर्म करतो, आपण जर पुण्यकर्म करतो तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्कीच येतात. आम्ही जर अकुशल कर्म करू तर त्याचेसुद्धा वाईट परिणाम आपल्याला नक्कीच येतात. आणि आपल्याला ते वाईट परिणाम पाहिजे नसतात म्हणून आपण कुशल कर्म करायचे असतात. म्हणून तुमच्यासाठी नेहमीसाठी भिक्षू संघ सांगत असतात की तुम्ही उपस्थित शील पालन करा. तुम्हाला उपास तपास करायचे तर इतके श्रेष्ठ शील आहेत या ठिकाणी, ते तुम्ही आचरण करा तर तुमचं कल्याण होईल. बघा पूर्वीच्या कालावधीमध्ये आज या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी एकत्र जमून धर्मश्रवण करण्यासाठी बसलेला आहात. तर भगवान म्हणतात की इच्छो सद्धम्म श्रवण, की सधर्माचं श्रवण करायला मिळणे हे दुर्लभ आहे, अतिदुर्लभ आहे. जोपर्यंत आम्ही त्या सधर्माचं श्रवण करणार नाही तोपर्यंत आम्ही त्या मार्गावरती चालणार कसे, आम्ही त्या मार्गाचे आचरण करणार कसे. म्हणून सधर्म श्रवण करायला मिळणेसुद्धा हे खूप मोठं एक लाभदायक आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भिक्षू संघाचा कार्यक्रम असेल तर त्या त्या ठिकाणी आपण आवर्जून त्या ठिकाणी आलं पाहिजे. का तर त्या ठिकाणी बुद्धवाणी आपल्याला ऐकायला मिळते. तिथे अनेक प्रकारचे उदाहरण सांगून भिक्षू संघ एका तत्वाला प्रकाशित करणारे असतात आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला ते तत्व समजतं, आपल्याला ते सार समजतं, त्याचे परिणाम समजतात आणि आपलं मन त्या मार्गावरती आरूढ होण्यासाठी तयार होतं. ज्याचं मन आरूढ होतं, तयार होतं, जे आचरण करतात त्यांचं कल्याण होतं. आणि म्हणून थोडक्यामध्ये एक कथा सांगतो तुम्हाला की चांगल्या कर्माचे चांगले परिणाम आणि वाईट कर्माचे वाईट परिणाम, मग तुम्ही कुठे असो. प्रशंजित राजाचा एक मुलगा होता, त्याचं नाव विड्डूप होतं. त्याचं नाव वल्लभ ठेवायला सांगितलं होतं परंतु ऐकणारा बाहेर असल्यामुळे त्यानं वल्लभचा विड्डूप केलं. आणि मग राजाला असं वाटलं की हे आपल्या पूर्वीच्या कोणातरी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव असावं म्हणून आपल्या आजोबाने सुचवलंय तर ठीक आहे, ते नाव ठेवलं. तो मुलगा लहानाचा मोठा होतो आणि 16 वर्षाचा झाल्यानंतर युवराज आहे, अतिशय बलवान राजाचा मुलगा आहे. तर तो आपल्या आईला म्हणतो की मला माझ्या मामाच्या गावी जायचं आहे. पण त्या कालावधीमध्ये जातीव्यवस्था ही खूप कट्टर होती, मजबूत होती. आताही ती मूळ धरत आहे चांगल्या प्रकारचं. तर हा जो राजा होता तर हा राजा हीन जातीतील होता, हलक्या जातीतील होता आणि शाक्य लोक हे उच्च कुळातील होते, उच्च जातीचे होते. म्हणून ते स्वतःला श्रेष्ठ समजत होते. आणि हा जो विड्डूप होता तर हा शाक्यांच्या दासीचा मुलगा होता. शाक्यांच्या दासीचा मुलगा असल्यामुळे शाक्याच्या समोर त्याची काय किंमत आहे पण हे त्याला नाही माहिती, हे राजाला नाही माहिती, हे फक्त त्याच्या आईला माहिती आहे. आणि तो का ऐकत नाही आणि तो कपिल वस्तूला निघतो श्रावस्तीवरून, तर त्यावेळेस त्याची आई एक दूतांकरवी एक पत्र पाठवते शाक्य लोकांना की युवराज तिकडे येत आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये कुठे अहितकारक गोष्ट होऊ देऊ नका, तो बलवान सेना सोबत घेऊन येत आहे. तिनं पाठवलं पुढे. ते जसंही कळलं तर शाक्य लोकांनी काय केलं की विड्डूपेक्षा जे लहान लहान मुलं आहेत ते सारे आजूबाजूच्या गावाला पाठवून दिले.
आणि सर्व संथागारामध्ये एकत्र जमले आणि त्या ठिकाणी याला घेऊन गेले विठूबला आणि सांगितले की तुझे काका येते, तुझे मामा येते, तुझे अमुक आहे, पड याच्या पाया, पड त्याच्या पाया, पड त्याच्या पाया, साऱ्याच्या पाया पडून घेतलं त्याला. आणि मग तो विचार करू लागला की मी साऱ्याच्या पाया पडू लागलो, माझ्या कोणीच पाया पडणार नाही. तर त्यावेळेस त्याला सांगण्यात येतं की तुझ्यापेक्षा जे लहान लहान मुलं आहेत तर ते सारे आपल्या आपल्या मामाच्या गावाला गेले, जिकडे तिकडे इथे कोण नाही आहे. तर तेवढ्यावरती त्याचं तितक्यापुरतं तितकं समाधान झालं, परंतु ती गोष्ट त्याला खटकत होती. तो अजून 2-3 दिवस तिथे राहिला आणि वापस निघायचं त्याला. तर ज्या पाटावरती तो बसलेला होता ते शाक्यांची दासी, तो पाट दुधानं धुत होती. दूध टाकू टाकू आणि म्हणत होती दाशीपुत्र विठूबेश याच्यावरती बसला होता, दाशीपुत्र विठूबेशावरती बसला होता आणि म्हणून ती पाट धुत होती. आणि त्या ठिकाणी एका सैनिकाचा भाला विसरला आणि तो घेण्यासाठी आला आणि त्यानं ते शब्द ऐकले. त्याने एकाला दुसऱ्याला दुसऱ्याला तिसऱ्याला असं करून राजापर्यंत विठूबापर्यंत ती गोष्ट केली आणि विठूब द्वेषानं परत पेटला. तो म्हणतो अरे म्हणूनच तर हे लोक माझ्या कोणी पाय पडू दिलं नाही या लोकांनी. तर ठीक आहे, मी ज्यावेळेस राजा होईल या लोकांनी माझा मी बसलो तो पाठ दुधाने धुतला, ज्यावेळेस मी राजा होईल तर माझं सिंहासन मी या शाक्य लोकांच्या रक्ताने धुऊन काढेन. मनामध्ये वैराची द्वेषाची खूणगाठ बांधली आणि तो वापस निघाला. वापस निघाला आणि त्यानंतर तिकडे गेल्यानंतर राजा झाला तो. त्याला त्याला अस्वस्थ वाटू लागलं. ताबडतोब राजा झाला. राजा झाल्यानंतर पूर्ण सैन्य ताब्यात घेतलं आणि मग शाक्यांवरती स्वारी करण्यासाठी निघाला की शाक्या लोकांना साऱ्यांनी कापून टाकायचं आहे. तो येऊ लागला. येत असताना भगवान पाहतात, म्हणतात अरे शाक्यांचा नरसंहार होणार आहे. मग एक शाक्यांच्या सीमेच्या आत एक बाभळीचं झाड होतं आणि त्याचे सारी पानझड झालेली होती. मग त्याची सावली दाट राहते का? अगदी विरळ असते. आणि या विठूबच्या राजाच्या सीमेमध्ये एक वडाचं झाड होतं आणि एकदम गर्द झाड होतं ते. तर त्याची सावली एकदम थंडीगार सावली. तर भगवान शाक्य लोकांच्या सीमेमध्ये बसले त्या बाबलेच्या झाडाखाली आणि विठूब तिथे जातो. म्हणतो म्हणते या वडाच्या झाडाखाली बसा, इथे शीतल छाया आहे, गर्द छाया आहे. तर त्यावेळेस भगवान म्हणतात नाही विठूब, रक्तसंबंधी लोकांची छाया ही शीतल असते. तर समजून घेतो की भगवान हे शाक्य लोकांना वाचवण्यासाठी आलेले आहेत. तो आपली सेना घेऊन वापस जातो. दुसऱ्या वेळेस परत येतो. दुसऱ्या वेळेसही तसंच होतं. भगवंताला तो प्रश्न विचारतो. भगवान तेच म्हणतात की रक्तसंबंधी लोकांची छाया ही शीतल असते आणि विठूब वापस जातो. आणि मग तिसऱ्या वेळेस विठूब असा निर्णय घेतो की आता भगवान येऊ का अजून कोणी येऊ, शाक्य लोकांचा नरसंहार केल्याशिवाय मी वापस येणार नाही. आणि तो विशाल सेनेसह निघतो. भगवान पाहतात आता शाक्य लोकांच्या कर्माने पूर्ण विपाक दिलेला आहे, आता मी त्यांना वाचू शकत नाही. भगवान नाही येत आणि विठूब येतो आणि आदेश देतो, जर दूध पिणारा जरी मुलगा असेल तो शाक्य आहे तर कापा त्याला. आणि त्या आदेशाला अनुसरून शाक्य लोकांची कत्तल होते आणि रक्ताचे पाठ वाहतात. जे लोक दातामध्ये एक तृण घेऊन उभे राहतील तर तृण शाक म्हणून त्यांना सोडून द्या. जे लोक माझ्या मामाच्या अवतीभोवती महानामच्या अवतीभोवती राहतील, शरण घेतील, त्यांना सोडून द्या. बाकीचे सर्वांना कापा, तर बाकीचे सर्व कापले जातात. आणि मग तो वापस निघतो. वापस निघता निघता मग आता त्याला ते त्याचं सिंहासन या शाक्य लोकांच्या रक्ताने धुवून काढायचंय. तर मध्ये नदी आहे मोठी, खूप मोठी नदी. नदीचं पात्र खालीच होतं आणि त्याने तिथे छावणी टाकली नदीच्या पात्रामध्ये. आणि त्या ठिकाणी तो झोपला. तिथे काही सैनिक झोपले त्याच्या अवतीभोवती आणि बाजूला एक टेकडी होती, त्या टेकडीवरती जाऊन काही सैनिक झोपले. तर मी तुम्हाला कर्म आणि त्याचा विपाक सांगत होतो, त्यासाठी हे उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो की जे लोक पुण्यवान होते आणि ते नदीच्या पात्रामध्ये झोपलेले होते तर त्यांच्या आतुरणाच्या खाली उधळ्या निघल्या. तर म्हणतात अरे ही जागा काही चांगली नाही आहे, आपल्या इथे त्यांना झोपायचं. ते उठून टेकड्यावरती गेले.
टेकड्यावर झोपलेले जे सैनिक होते त्याच्यामध्ये जे पापी होते तर त्याच्या आतुरण्याच्या खाली उधळ्या निघल्या. तर म्हणतात हे ठिकाण काही चांगलं नाही, आपण नदीमध्ये जाऊन जातो. तर तिथलचे पापी या विठूबच्या जवळ येऊन खाली झोपले आणि विठूबच्या जवळ झोपलेले जे काही पुण्यवान सैन्य होतं तर ते उठून वरती जाऊन झोपले आणि वरती उगमावरती पाणी पडतो, प्रचंड प्रमाणामध्ये पाणी पडतो आणि एकदम नदीला पूर येतो. त्या नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये विठूबसह सारेचे सारे वाहून जातात. त्याचा मनोरथ पूर्ण होत नाही, म्हणजे पापी लोकांचे जे काही पापी मनोरथ असतात ते पूर्ण होत नाहीत ही एक गोष्ट. आणि जे पापी लोक असतात त्यांना ज्यावेळेस त्यांचं कर्मविपाक देतं तर बरोबर ते त्या दिशेने घेऊन येतं. आपण म्हणतो ना तर बुडत्याचा पाय खोलामध्ये, आपली एक साधी म्हण म्हणतो आपण, आहे ना, बुडत्याचा पाय कुठे असतो? खोलामध्ये. तर तशा प्रकारे जो पापी व्यक्ती असतो ना तर ते बराबर तो दुःखाच्या भूमीमध्ये लोटला जातो. मग ते अगोदर वरती झोपलेले होते टेकड्यावरती, पुराचं पाणी टेकड्यावर जाते का? नाही जात. परंतु त्यांच्या कर्माने परिणाम त्याला तिथून ते उठले आणि नदीच्या पात्रात येऊन झोपले. आणि जे पुण्यवान होते जे नदीच्या पात्रामध्ये अगोदरच झोपलेले होते तर ते दहू धडे निघला त्याच्या आतुरण्याखाली आणि ते काय म्हणतात ही जागा काही चांगली नाही, त्यांच्या पुण्यकर्मानं विपाक दिला, त्यांच्या पुण्यकर्मानं फल दिलं तर ते वरती टेकड्यावर जाऊन झोपले. ते सारे वाचले, सर्व जगले. म्हणून हा जो काही जीवन मरणाचा जो काही प्रश्न आहे किंवा सुखदुःख अनुभव करण्याचा जो काही भाग आहे तर हो आपल्या स्वतःच्या कर्माचा विभाग असतो. आणि म्हणून ज्यावेळेस भिक्षू संघामध्ये सायंकाळच्या धर्मसभेमध्ये ही एक चर्चा चालते की भाऊ शाक्य लोकांचा संहार झाला, शाक्य लोक कापले गेले, ही काही चांगली गोष्ट नाही झाली. आणि मग तेवढ्या कालावधीमध्ये भगवान तिथे येतात, भिक्षू लोक शांत होतात आणि मग भगवानच म्हणतात की यावेळेस मनानं तुम्ही काय चर्चा करत होते? तर त्यावेळेस मग भिक्षू म्हणतात म्हणते आम्ही या शाक्य लोकांच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो की त्यांचं हे वर्तमान कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं तरी सुद्धा ते कापले गेले. म्हणते हे काही ठीक नाही झालं. तर त्यावेळेस भगवान म्हणतात हा ईश्वरानो हे सत्य आहे की वर्तमान कालावधीमध्ये शाक्य लोकांचं कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं हे सत्य आहे, परंतु त्यांचं पूर्वजन्माचं कर्म जर स्मरण केलं तर ते अशा प्रकारच्या पद्धतीने मरणं ते योग्य आहे. भगवान त्याचं समर्थन करतात. तर ज्यावेळेस भगवान बुद्धा शाक्य लोकांच्या हत्येच्या संदर्भामध्ये सांगतात की त्यांचं पूर्वजन्माचं कर्म जर स्मरण केलं तर अशा प्रकारचं त्यांचं मरण हे योग्य आहे, मग भिक्षू संघ भगवंताला विनंती करतात, याचना करतात की म्हणते त्यांचं पूर्वजन्मीचं काय कर्म होतं. तर त्यावेळेस भगवान म्हणतात की हे जे काय एवढे मेले या सर्व लोकांनी पूर्वाच्या जन्मामध्ये सार्वजनिक विहिरीमध्ये विष घालवलं होतं आणि ते पाणी पिलं तर गावातले सारे लोक मेले. ते त्यांचं पापकर्म होतं आणि त्या पापकर्माने आता त्यांना विपाक दिला, फळ दिला, म्हणून ते अशा प्रकारचे मृत्यूला प्राप्त झाले. तर आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्याला दुःख देणारे या संसारामध्ये कोणी नाही आहे. आपले कर्म जर कुशल असतील चांगले असतील तर आपण दुःखाला प्राप्त नाही होऊ शकत आणि ते जर अकुशल असतील, ते जर पापकर्म असतील तर तुम्ही कितीही देवाच्या पाया पडा आणि कुठेही जा तर ते दुःख तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारच आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबाच्या प्रती, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या प्रती आपण एकनिष्ठ राहावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म संपादन करावं. आज खरोखर तुम्ही खूप पुण्यवान आहात की तुम्हाला आज एका सणासारखा हा एक उत्सव चांगल्या प्रकारचा संपन्न करता आला, यामध्ये सहभागी होता आला. अतिशय आनंदाची आणि प्रसन्नतेची ही तुमच्यासाठी गोष्ट आहे, भिक्षू संघासाठी सुद्धा गौरवणीय आहे. आणि म्हणून ज्या ज्या माता भगिनींनी या चारिकेच्या कार्यक्रमामध्ये आपलं दान देऊन सहभाग घेतलेला आहे त्या त्या सर्वांच्या प्रती आणि जे या ठिकाणी धर्मश्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्यभरणं सुख आणि बल या चारही गुणाची प्राप्ती हो, तुमची धनसंपत्ती दिवसागणिक वाढत जावं अशा प्रकारची एक मंगलकामना करतो आणि धम्मदेशने या ठिकाणी समाप्त करतो.